आता 2 BHK रो हाउस फक्त 27 लाखात, 5 महिन्यात ताबा, गुढी पाडव्यापर्यंत बुकिंग वर 200 फुटापर्यंत बोर फ्री किंवा 50,000 रुपयांचं फर्निचर फ्री। आदित्य चव्हाण यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। साईट पत्ता गणेश पार्क मोद्रे नगर कोल्हापूर। संपर्क 83 800 20 502। नाही आत्ता आम्ही सर्व मंडप व्यवसायातील फ्लावर डेकोरेशन मंगल कार्ले ज्या ज्या ह्या लग्न समारंभासाठी जे लागणाऱ्या वस्तू आहेत किंवा एजन्सी आहेत ते आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे। आत्ताच आमची एक मीटिंग झाली। गेल्या वर्षभरात कोरोनाच्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून आमच्या संघटनेच्या वतीनं खूप सहकार्य प्रशासनाला करण्याचा प्रयत्न केला। एक वर्ष झालं, त्यानंतर बाकीच्या व्यवसाय बंधूंनी आमच्या प्रशासनाची कामं केली। आज 1 वर्षात त्यांना बिल मिळालेलं नाही, त्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। परत 1 वर्षात जवळजवळ 17 आत्महत्या झाल्या महाराष्ट्रात, त्यात कोल्हापूरही आमचं चुकलं नाही। एका मंडळ व्यवसायकानं आत्महत्या केली। आत्महत्याचं कारण हेच होतं, ह्या परिस्थितीत व्यवसाय नव्हता, उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं। तर आत्ता आमची एकत्र येऊन ऑल महाराष्ट्र टेन डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन संघटना ही मंडप असोसिएशनची आहे, त्या माध्यमातून 2 नोव्हेंबरला गेल्या संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। त्याचं यश मिळालं म्हटलं तर असं चुकीचं नाही, कारण शासनानं आम्हाला कानाडोळा करून आत्ता 2 महिने आम्हाला व्यवसाय करता आला फुल फ्लेजनं। परंतु आत्ता परत 8-15 दिवसात 50 माणसांचीच क्षमता आणि त्यानुसार तिने केलेली सक्ती ही खूप जाचक आहे। आमची एक रास्त मागणी आहे की क्षमतेच्या 50 टक्के हे आमची रास्त मागणी आहे, त्याप्रमाणे तिने मान्य करावी। आणि आमची राहिलेली बिलं आहेत, ह्या प्रशासनातल्या लोकांनी त्यांची पगार मिळाला नाहीत का हो? आम्ही कर्ज काढतो, व्याजानं पैसे घेतो आणि आमचं उदरनिर्वाह करत असतो। हे आमच्या व्यवसाय बंधूचे गेले वर्ष झालं, त्यांचे पैसे देत नाही। आम्ही काय खूप मोठे कॉन्ट्रॅक्टर नाही, आमचा व्यवसाय हा 365 दिवसातला 6.5 दिवस सुद्धा व्यवसाय नसतो। ह्या प्रशासनातल्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे। कलेक्टर साहेबांनी तर आमच्या जे कोविडमध्ये काम केले त्यांना 2 वेळा बोलवून निगोशिएशन करून 50% दर, त्यांचे ठरलेले दरापेक्षा आणि 50% दर कमी करून घेतले। ते म्हणले एवढ्या ह्याच्यात विकत मिळते, आमचा विकायचा धंदा नाही। आम्ही हातावरचं पोट आहे, आमचं भाडं द्या, मंडप घालायचा त्याचं भाडं घ्यायचं, हा आमचा व्यवसाय आहे। 1 वर्ष झालं आमचे पैसे मिळाले नाहीत आमच्या व्यवसाय बंधूंचे। ह्या मागणीसाठी आम्ही आत्ता आदरणीय पालकमंत्री असतील, हसन मुश्री साहेब असतील, यांना सर्व व्यवसाय बंधू आम्ही आत्ता भेटण्यासाठी आलेलो आहे, त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी आलेलो आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।